शरीराला आतून बळकट ठेवण्यासाठी आणि सर्व प्रकारांच्या आजारांशी लढण्यासाठी शरीराला लोह या तत्वाची गरज असते. जर का आपल्या शरीरामध्ये लोहाची कमतरता असेल तर आपल्याला सतत थकवा जाणवतो किंवा तर धाप लागण्यासारखे त्रास उद्भवू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की लोहाची कमतरता असेल तर त्याची लक्षणं काय आहेत आणि त्याचबरोबर आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश केल्याने शरीरामधील लोहाची कमतरता दूर करता येऊ शकते. सर्वात आधी जाणून घेऊयात की लोहाची कमतरता असल्याची लक्षणं काय आहेत. सतत थकवा येणं, सरत्या वयात चपळता कमी होणं. जर आपण थोडंसं जरी काम केलं आणि थकवा जाणवत असेल तर आयनची ही कमतरता नक्कीच असू शकते. हिमोग्लोबिन रक्ताला लाल रंग देतं, ज्यामुळे चेहऱ्याला रंग मिळतो. हिमोग्लोबिन कमी असल्यास चेहरा फिकट आणि पिवळत दिसतो. पायऱ्या चढताना किंवा दैनंदिन काम करताना आपल्याला सतत धाप लागत असेल तर ही लोहाची कमतरता असू शकते. शरीरामध्ये लोहाची कमतरता दूर करण्यासाठी आपल्या आहारामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करावा ते जाणून घेऊयात. पालक एक अशी भाजी आहे ज्यामध्ये लोहाचे प्रमाण खूपच जास्त असते. जर आपल्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर आपल्याला आहारात पालक ह्याचा समावेश करणं हा एक चांगला पर्याय असू शकतो. बटाटा हा लोह समृद्ध स्रोत आहे. बटाटा भारतीय पाककृतींमध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जातो, तसेच आरोग्यासाठीही ते खूपच जास्त फायदेशीर ठरतं. त्यात लोह मुबलक प्रमाणात आढळतं. काबुली चणा, मसूर आणि सोयाबीन यांचा समावेश रोजच्या आहारात हा नक्कीच असावा. शेंग हे लोहाचे सर्वोत्तम स्रोत मानले जाते. आपल्या आहारात दररोज शेंगांचा समावेश करून लोहाची कमतरता दूर करता येऊ शकते. कलिंगड हे एक असं आरोग्यदायी फळ आहे ज्यामध्ये लोह व्यतिरिक्त व्हिटॅमिन सी देखील भरपूर प्रमाणात आढळतं, जे लोह हिमोग्लोबिनमध्ये रूपांतरित करण्यात उपयुक्त ठरतं. त्यामुळे आठवड्यातून किमान 1 ते 2 वेळा तरी कलिंगडाचे सेवन आवर्जून करावे. पेरू जितका जास्त पिकलेला असतो तितका तो पौष्टिक आणि लोह समृद्ध असतो. पिकलेला पेरू खाल्ल्याने शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता उद्भवत नाही, म्हणूनच ती स्त्रियांसाठी देखील अधिक फायदेशीर ठरतं. डाळिंब हे लोहाने समृद्ध असलेलं एक फळ आहे. लोह व्यतिरिक्त यामध्ये फायबर, प्रथिने, कॅल्शियम इत्यादी पोषक तत्वे देखील असतात, जे हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे त्रस्त आहेत त्यांच्यासाठी डाळिंब खाणं खूपच फायदेशीर ठरतं. त्यामुळे दिवसातून 1 तरी डाळिंब हे नक्कीच खावे. गुळ आणि शेंगदाणे खाल्ल्याने आपल्या शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. याला आपण नियमित सेवन केल्याने आपल्याला आपली लोहाची कमतरता दूर करता येऊ शकते. बीटाचे नियमित सेवन केल्याने आपल्याला आपल्या शरीरातील लोहाची जी कमतरता आहे ती दूर करता येऊ शकते. बीटरूट आपल्या सलाडच्या रूपामध्ये किंवा तर रस किंवा तर त्याचा सूप बनवून देखील तुम्ही पिऊ शकता. ओट्स आपल्या शरीर आणि आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतो. ह्याचा सेवन केल्याने आपण लोहाची कमतरता दूर करू शकतो. आपल्या आहारामध्ये फळांचा तर समावेश नक्कीच असावा, याचबरोबर नियमितपणे ड्रायफ्रूट्सचे सेवन देखील आपण नेहमीच करावे. आपण आपल्या दिवसाची सुरुवात जर बदामाने केली तर उत्तमच. बदाम रात्रभर भिजत घालून सकाळी दुधाबरोबर घेतलं तर आपल्याला आरोग्याचे बरेच फायदे मिळतात. आपल्या आहारात व्हिटॅमिन सी समाविष्ट करावं. यासाठी आपण लिंबाचे सेवन हे आवर्जून करू शकता. यामुळे शरीरात हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं. आपण सकाळच्या वेळी लिंबू पाणी पिऊ शकता. त्याचबरोबर सलाडवर लिंबाचा रस टाकून खाल्ल्याने किंवा तर भातावर लिंबाचा रस टाकून खाल्ल्याने आपल्याला आरोग्यदायी बरेचसे फायदे होतात. या सर्वांना आपल्याला माहीतच असायला पाहिजे की खजूर हा लोहाचा सर्वात मोठा स्रोत आहे, जे बाजारात सहज उपलब्ध असतं. अशक्तपणा ज्यांना असतो त्यांनी खजूर ह्याचे सेवन नक्कीच करावे, हा एक चांगला पर्याय मानू शकतो. अशाच अजून काही व्हिडिओजसाठी पाहत रहा लोकमत ऑक्सिजन.